या सामना चालू होता है स्ट्राइक एंड वरती असेल तो धड़केबाज फलंदाज जो बिंदासपणे फलंदाजी करतोय असा बिंदास लसणे आणि नॉन स्ट्राइक वरती असेल त्याला साथ देणार रवी आणि बॉलिंग मार्क वरती असेल तो ओमकार जी कॉपी बुक स्टाइल केली जाते जसप्रीत बुमराह यांची तसा हा ओमकार जसा इंडियन टीम चा जसप्रीत बुमराह आहे तसा खांडवे संघाचा ओमकार बुमराह पुन्हा एकदा राइट मोर द विकेट पंचाशी गाठ सामन्यातील पहिला चेंडू सामना केला तुम्ही यावेळेस फुलर लेनचा चेंडू चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून येतोय दणदणीत करीत षटकार यस विजय कम ऑन पारितोषिक लागलेलं आहे जर विकेट हॅट्रिक जर घेतली उमेश जी होईर बिनारगावचे ज्येष्ठ नागरिक दिलदार व्यक्तिमत्व यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी खांडपे गावासाठी यस पुढील चेंडू राईट अमोर द विकेट पहिला चेंडू वरती बेगीट केला जातोय चेंडूला फेकून देतोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार दुसरा चेंडू ओमकार टू बिंदास यावेळेस सोडून दिला चेंडू यस गणेश पाटील सरांचा इशारा तो व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त रुपयाने धावसंख्येत भर पडतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 7 एक चेंडूचा खेळ संपुष्टात आल्यानंतर पुढील चेंडू राईट अमोर द विकेट थोडा प्रेशर मध्ये असेल ओमकार कारण की पहिला चेंडूवरती बिगेट केलेला आहे बिंदास आणि पुढील चेंडू राईट अमोर द विकेट यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरनं येतोय खणखणी षटकार यस विजय कम ऑन थँक्यू डीजे थँक्यू यस दोन चेंडू आणि दोन्ही बिगेट केलेले आहेत प्रेशराइज दिला जातं प्रेशर वाढतंय खांडपे संघाचा दोन चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली होती 13 रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट्स बिंदासचा नो हॅट्रिक बघूया या स्पर्धेतील तिसरी षटकार हॅट्रिक केली जाते का पुढील चेंडू ओमकार टू बिंदास यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलेला चेंडू पंच गणेश पाटील सरांचा इशारा तो व्हाईट बॉलचा इशारा धन्यवाद तर विनंती असेल देवेंद्र पाटील पिळंजे आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा जय शल्पादेवी सोनटके चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत वेलकम वेलकम यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने जातो चेंडू 6 धावांसाठी जातोय येतोय खणखणी दणदणी षटकार यस डीजे कम ऑन आहे समाज सेवक भला नीलेश गुर उभी वंडी वाला आहे समाज सेवक भला नीलेश गुर उभी वंडी यस तीन चेंडू मध्ये तीन षटकास ठोकणारा तिसरा फलंदाज ठरतोय तीन चेंडूच्या संपुष्टानंतर येणार बोरपाटा संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद बिंदासपणे फलंदाजी करतोय असा बिंदास लसण्याच्या बॅटमधनं तीन बिगेड येत आहेत तीन चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली होती 20 काय बोलला सुनील पाटील सर तीन चेंडूवरती तीन बिगेड मारलेले आहेत बिंदासाने अगदी बरोबरच कारण की अनेक सामने पाहतोय आपण बिंदास लसणे जायचे आणि बिंदासपणे फलंदाजी सामना कुठलाही असो परंतु बिंदास बिंदासपणेच फलंदाजी करतोय तेच मात्र दाखवत असताना या सामन्यामध्ये तीन चेंडू मध्ये तीन षटकार बिगिट आउट ऑफ द पार्क पाठवलेत पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवर तीन चेंडू मध्ये तीन षटकार मारलेत आणि पुढील तीन चेंडू मध्ये तीन षटकार लागतील का
एक प्रश्नचिन्ह आहे. ओके, गोलंदाजा मनात हेच नक्की चालू असेल का मी वाचून वाचून करणार काय. यस, मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल मध्ये फेकावा मॅच साठी. तीन चेंडू मध्ये तीन षटकार ठोकलेले आहे. याच ग्राउंड मध्ये जो सभापती चषक झाला होता त्या सभापती चषकामध्ये प्रथमेश ठाकरे मॅन फॉर वारेट याने आठ चेंडू मध्ये सलग आठ षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला होता. बघूया बिंदास याच्या नावावरती विक्रम जातो का. तीन चेंडू मध्ये तीन सलग षटकार ठोकलेले आहेत. आता यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट बिंदास टू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द पार्क मिड विकेटच्या वरनं येतो चेंडू. सहा धावांसाठी षटकार. यस इज ए कम ऑन धन्यवाद डीजे. परंतु विकी मात्र असं वाटतंय सहा मध्ये सहा लागतील कारण की चार मध्ये चार तर सीमा पार झालेत आउट ऑफ द पार्क झालेत. गोलंदाजाच्या मनात एकच असेल का मी एक निर्धारित चेंडू कसा काढू याला बिंदास याला कारण की चार चेंडू मध्ये चार विकेट दिलेले आहेत बिंदासाने. मी अगोदरच बोललो होतो का बिंदास हा बिंदासपणे फलंदाजी करतो या ग्राउंड मध्ये. अगदी बरोबर, चार चेंडू मध्ये चार षटकार मारले तर पाच पाच चेंडू टाकण्यासाठी ओमकार सज्ज होईल. गोलंदाजी मार्क बार स्ट्राईक एंडला बिंदासलाच नाही. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ निघून जाईल मैदानाला कुदुळ्या कुदुळ्या करीत सीमा पार चौकार. यस सर, थँक यू. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालून जाऊन पोहोचली होती बिन बात 30. अगदी बरोबरच कारण की चार चेंडू मध्ये चार धाबा दहा सहा षटकार आले चार चेंडू मध्ये चार षटकार त्यानंतर एक चौकार. यावेळेस फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार. थँक यू. तुम्ही सॉन्ग जे ऐकलं असेल मधुर संगीत अंगावर आला म्हणून शिंगावर घेतला तसंच बिंदास यांनी काहीतरी केलेलं आहे. अगदी बरोबर, कारण की डीजे मास्टर सुद्धा आता फुल चार्जिंग मध्ये. डीजे मास्टर साठी एकच म्हणेन दोपहर का खाना मेहमान खाना और हमारे एक डीजे का गाना. यस नक्कीच, एक ही डीजे एक ही मॅन फ्रॉम खालिंग. आता स्ट्राईक वरती येतोय तो नवीन बॅटर रवी आणि गोलंदाजी मार्ग वरती असेल तो संघाचा तारणार प्रेम प्रेम पाडील. यस राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेस आपडलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये हवा त्याचा संपर्क नाही झालेला क्षेत्रक आणि अप्रतिम झेल घेतलेला आहे फलंदाजा काय होतोय खेळ. यस इज ए कम ऑन. धन्यवाद. पहिला झटका पहिला गडीबाद तंबूच्या आसऱ्याला रवी येणार बोरपाड्या संघाचा नवीन फलंदाज. मैदानात जाताना धीरज नॉन स्ट्राईक एंडला असेल परंतु स्ट्राईक एंडला बिंदासलाच नाही. यस, गोलंदाजाच्या मनात जे असेल का मागच्या षटकामध्ये काय झालं ते विसरून तुला गोलंदाजी करावी लागेल कारण की बिंदास हा बिंदासपणेच फलंदाजी करतोय. पुढील न्यू बॅटर जातोय रवी याची जागा भरून काढण्यासाठी धीरज. यस, आता पुन्हा एकदा बिंदास ऑन स्ट्राईक ज्यांनी पाच षटकार आणि एक चौकारच्या मदतीने चौथी धावण्यावरती गेलो. यावेळेस पंच विजय गजेंद्र बजागे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेत भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते ती येणार बोरपाडा संघाची 37 धावा लॉस ऑफ वन विकेट. यस, पुढील चेंडू राईट आर्म ओवर द विकेट प्रेम पाडील टू बिंदास. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये तसा संपर्क झालाय चेंडूला फेकून दिले आउट ऑफ द पार्क सीमारेषा बाहेर येतोय अजून एक दणदणीत षटकार. यस इज अ कम ऑन. हातात धरून बॅट उभा राहिलाय
थैंक यू यस जे तुम्ही गाणं ऐकलं ज्याचं प्राउड ऑफ भिवंडी सर भावेश पवार यांचं गाणं आता सर भावेश पवार च्या जागी इथे बिंदासपणे फलंदाजी करतोय जो सहा षटकारांच्या मदतीने आणि एक चौकाराच्या मदतीने 40 धावींवरती 7 चेंडू आणि 40 धावा बघूया इथे अर्धशतक झळकावलं जातंय का बिंदासच्या मार्फत कारण की या स्पर्धेमध्ये अक्षय कासाऱ्याने एक अर्धशतक झळकावलेलं होतं 53 धावांची खेळी केली होती इथेशी 7 चेंडू आणि 40 धावांवरती खेळतो तो बिंदास बघूया पुढे राईट अमोर यावेळेस मिस टाइम झाले चेंडू काली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत वेळ होता बिंदास याच्याकडे दोन धाव पूर्ण करण्यासाठी दोन धावांनी धावसंख्येत भर पडतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती येणार बोरपाडा संघाची पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण दोन धावांनी धावसंख्येत जाऊन भर पडतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती येणार बोरपाडा संघाची 45 रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ वन विकेट या षटकातील तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे बिंदास पोहोचतोय वैयक्तिक 42 धावींवरती ज्यांनी 8 चेंडूंचा खेळ केलेला आहे बघूया फक्त आणि फक्त 8 धावींची गरज असेल बिंदासाला आपला अर्धशतक झळकावण्यासाठी पुढील चेंडू राईट अमोर द विकेट प्रेम ऑन मार्क समोर असेल धडाकेबाज फलंदाज बिंदास यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तेवढा प्रॉपर झालेला नाही यावेळेस क्षेत्ररक्षक आले होतो आणि चुकी करत नाही आणि बिंदासाची खेळी संपुष्टात पूर्ण विलंब लागतो बिंदासाच्या खेळला यस डीजे कम ऑन वेल प्लेड बिंदास डीजे जाऊन पोहोचते ती 46 रन 46 धावा लॉस ऑफ 2 विकेट्स यस प्रेमनाथ दादा आनंदा पाटील खानपे युवा सेना विभाग प्रमुख यांच्या हस्ते आपल्या स्पर्धेसाठी लाभलेले सन्मान चिन्ह ती सध्या गोलंदाजी करतायत प्रेम यस राईट अमोर द विकेट सामना करेल तो प्रतीक एक हार्ड हिटर ज्याला गोल यावेळेस मिडविकेटच्या दिशेने टोलला चेंडू क्षेत्ररक्षण देत आहे गचाळसर क्षेत्ररक्षण एक धाव पळून काढले दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतो आणि सहजरित्या दोन धावा सुद्धा पळून काढलंय दोन धावीने धावसंख्या जाऊन भर पडतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन षटकाच्या संपुष्टानंतर 47 धावा यस 48 रन 48 धावा काय बोलला सुनील पाटील साहेब पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 36 धावा आणि या षटकामध्ये बिंदास याला आउट करून धावसंख्या दिली होती प्रेम याने 12 धावा कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी तर दोन षटकाची समाप्ती झाली धावसंख्या आपण पाहतो धावबळकावर 48 या अंकावर जाऊन पोहोचले या दोन षटकामध्ये आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 36 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तिथून मात्र या फलंदाजाचा कहर लागला मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर थोडासा कमबॅक गोलंदाजी राहिली प्रेम पाटील यांनी 12 धावा देऊन दोन गडी बाद केले आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी षटक टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आदित्य स्ट्राईक एंडला आपण पाहतोय धीरज नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक तिसरा षटक अंतिम षटक 48 धावा धावपळकावर येणार बोरपाडा संघ यावेळी सहा ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक सरळ चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार
धावसंख्या झाली आहे ती 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ टू विकेट्स, 54 धावा झालेल्या आहेत त्या एनआर बोरपाडा संघाच्या। आता जी धावसंख्या होती ती 50 प्लस म्हणजे डेंजर झोन मध्ये जाणारी धावसंख्या, कारण की सामना फक्त 3 षटकांचा आहे, अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना 1 चेंडूचा खेळ संपुष्टात झालेला आहे। यस, आपण पाहता सोंडके गावचे करता धरता मॅच आहे, तसेच या मॅच कमिटी मेंबर मॅचचा आनंद लुटताना राकेश नागेशजी जाधव साहेब त्यांच्या सोबत समवेत परिवार असलेला धन्यवाद। तर आमच्या व्यासपीठापासून निरोप घेताना आपण पाहतोय पणजे खुर्दचे उद्योगपती अभय पाटील आपल्यापासून रजा घेताना। तर जाऊया मैदानामध्ये, 6 धावाने धावपळक, 60 या अंकावर जाऊन पोहोचले। तिसरं षटक प्रगतीपथावर, काय फलंदाजी राहिली आपल्यातून फटके पाहिले म्हणतात पहिल्या षटकापासून। आणि आपण पाहू शकता आज रविवारचा दिवस पूर्णपणे पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय या क्रिकेट ग्राउंडवर आनंद लुटताना या मॅचचा। यावेळेस हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। दरम्यान तोपर्यंत उभा होती 2 धापा कम्प्लीट करण्याची, 2 धाब्याने धावपळक आपण पाहिलं तर 62 या अंकावर जाऊन पोहोचले। तिसरं षटक प्रगती पथावर 3 चेंडूची हाताळणी झाली आणि 3 चेंडू पुढील टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आदित्य। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय धीरज, स्ट्राईक एंडला प्रतीक। यावेळेस आडव्या बॅटने चेंडू सरळ कावकोरण्या दिशेने आलाय, एक धाव कंप्लीट केली जाते। चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून केलं गेलं, एकच धावावर समाधान, एक धावाने धावपळक 63 या अंकावर आपण पाहतोय। जे प्रेक्षक आता उपस्थित झाले असतील त्यांच्या माहितीसाठी आपण पाहताय जय शिल्पा देवी सोनटक्के चषक 2022 चालू असलेला सामना मैदानात आपण पाहतोय। ऐका तुम्ही खांडपे विपक्षात एनआर बोरपाडा। यावेळेस फुलटो चेंडू आडव्या बॅटने फटका, स्वीपर मध्ये चेंडू जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते, एकच धावेवर समाधान मानावं लागतंय। एक धाबेने धावपळक पाहिलं तर 67 या अंकावर जाऊन पोहोचले। या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल आदित्य गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर यावेळेस धीरज असेल। वैयक्तिक 16 धावावर फलंदाजी करतोय धीरज। यावेळेस चेंडू आलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेसाठी धावतोय। आणि दरम्यान 2 धाबा कंप्लीट, 2 धाब्याने धावपळक चावून पोहोचले। 66 या अंकावर 67 धाबांचं आव्हान असेल ऐका तुम्ही खांडपे संघासमोर। डेब्यू या संधी आमचे डीजे जॉकी ऍक्की साठी। तुम्ही चालू असलेला सामना पाहतात ज्यामध्ये एनआर बोरपाडा संघ विपक्षात आई गावदेवी खांडपे संघ। एनआर बोरपाडा संघाने प्रथमतः फलंदाजी करताना
यस खांडपे गावचे दोन सलामीवीर ग्राउंड कडे जायचे कारण की आपल्याला आजच्या दिवसात शेवटची मॅच खेळायची मेगा फायनलची इव्हेंट खेळवायची तसे सेमी फायनल आणि आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच अजून खेळायची विजय संघ विपक्षात असेल मीट स्पोर्ट्स कवाडे धन्यवाद तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे एनआर बोरपडा सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानात जाताना प्रेमनाथ पाटील आणि पंकज पाटील आमचे पंच राजेंद्र बजागे सर आणि त्यांच्या समवेत गणेश पाटील सर सहासष्ट धाबा धावपळकावर लावल्यात येणार बोरपाडा संघानं 67 धाबा करायच्या ऐकाव देवी खांडपे संघाला परंतु 67 धाबा या आत्मविश्वासाने पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन उतरावं लागेल दोन्ही या बॅटर्सला इथून मात्र पहिल्या चेंडू पासून प्रहार अटॅक इथून मात्र मेहनत पराकाष्ठा करावी लागेल जर आपल्याला यशाच्या उंबरट्यापर्यंत पोहोचायचं असेल तर इथून मात्र श्रम गाळावे लागतील मैदानात यस म्हणजे प्रति षटकास तुम्हाला 22.3 सरासरी आखावी लागेल म्हणजे तेव्हा जाऊन 67 धावांचा तुम्ही टार्गेट चेस करणार अगदी बरोबरच कारण की जी सरासरी ती गाठावी लागेल ते यशापर्यंत पोहोचावे लागेल सज्ज झालाय गोलंदाज विश्वास या वेळेस चेंडू उंचा पर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय दरम्यान एक धाव कम्प्लीट केल्यासाठी दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि दोन धाबा कम्प्लीट होताना पंचांचा इशारा येतोय दोन धाबा धावपळकावर लावले जात आहेत तर सुवर्ण संधी असेल गावदेवी खांडपे हे दोन बॅटर्स आपण पाहतोय हे दोन बंधू आपण पाहतोय प्रेमनाथ पाटील आणि पंकज पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी जर षटकारांची हॅट्रिक केली तर या स्पर्धेच्या सर्वे सर्वा स्वप्निल भगत बिच्चू यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज सुवर्ण संधी असेल प्रोत्साहन दिलं जात आहे इथून मात्र कॅश प्राईज लावलं जात आहे प्रेमनाथ पाटील आणि पंकज पाटील यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर विश्वास ते मात्र विश्वास दाखवावा लागेल विश्वास याला आपल्या गोलंदाजी मध्ये यावेळेस सरळ चेंडू निघून जातो एसटी रक्षक चुकतोय चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप प्रिझन मधून सीमा पार चौकार जी रिक्षा आहे त्याच्या मागे ऍक्टिवा जी आहे त्याचा ग्लास थोडासा फिरवायचा आहे विनंती असेल त्या क्षेत्रात जे प्रेक्षक आहेत यावेळी चेंडू काउर कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय थोडा एफर्ट दाखवलं होतं क्षेत्ररक्षकाने परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही त्या दरम्यान दोन धाबा कम्प्लीट होताना दोन धाब्याने धावपळक पाहिले तर 8 या अंकापर जाऊन पोहोचले आणि सुवर्ण संधी असेल यावेळी चेंडू उंचावर गेलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु झेड सुटतोय स्वतः बिंदास समाप्ती झाली पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात 10 धावपळकावर आणि जे संघ आपण पाहतोय श्री गणेश आंब्याचा पाडा आणि श्रावणी 11 पिळंजे आपण जर आला असाल तर कॉम्बॉक्स मध्ये येऊन आपण रिपोर्टिंग करायचे यस दोन षटकाच्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती गावदेवी खांडपे संघाची 10 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट्स तुम्हाला दोन षटकामध्ये अजून 57 धावा काढायच्या आहेत 57 धावांसाठी प्रति षटकास
तर विनंती असेल जी आपण समोर थर्ड मॅन डिझाईन मध्ये रिक्षा पाहतोय त्या रिक्षाच्या मागे ऍक्टिवा आहे ती जी ग्लास थोडीशी फिरवायची आहे प्रेक्षकांना विनंती असेल जी रिक्षा आहे तिच्या मागे ऍक्टिवा गाडी आहे तिची ग्लास फिरवायची आहे यस रिक्षा मध्ये तुम्ही बसले रेड शर्ट यस लहान मुलगा येतो त्याने ऍक्टिवा गाडीची तिथे जो आरसा आहे तो फिरून घ्यायचा आहे तो नाही पुढचा मागे मागे मागच्या गाडीचा यस यस बस बस बरोबर थँक्यू धन्यवाद जाऊया मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर या वेळेस पाय बरातळतोय दात मागितली जाते परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धाव पलकावर एकच्या मदतीनं धाव संख्या आपण पाहिले तर अंक 11 या अंकावर जाऊन पोहोचले गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय प्रणय स्ट्राइक एंडला पंकज पाटील नॉन स्ट्राइक एंडला प्रेमनाथ पाटील यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर 11 या अंकावर आपण धावपळ पाहतोय 67 धावांचा पाठलाग करताना ऐकाव तुम्ही खांडपे संघ दुसरं षटक प्रगती पथावर सज्जवतोय प्रणय या वेळेस चेंडू सरल फाईन लेग क्षेत्रामधून निघून जातोय सीमा पार चौकार आणि नोचा इशारा येतोय बीमरचा इशारा फोर प्लस वन पाच धाबा धापळकावर जोडल्या जात आहेत पाचच्या मदतीनं धावसंख्या 16 या अंकावर परंतु सुवर्ण संधी असेल हा सामना विजय झाला ऐकाव देवी खांडपे संघ तर स्वप्नील भगत बिच्छू यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज या वेळेस उजव्याशीचा बाहेरचा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल 17 या अंकावर धावपळक आपण पाहतोय आणि फ्रीडचा इशारा कायम राहील संधी असेल फलंदाजाला पंकज याला स्ट्राइक एंडवर पुढच्या एकदा सज्ज होईल प्रणय गोलंदाजी मार्गवर या वेळेस थोडस गती परिवर्तन निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर 17 या अंकावर आपण पाहतोय 67 धावांचा पाठलाग करताना ऐकाव देऊ खांडपे संघ तर मात्र अडचणीत येताना आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर अटॅक करावा लागेल यावेळेस चेंडू उंचावर गेलाय क्षेत्रशक धीरज चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल पकडला जातोय फलंदाज फेल होतोय तंबूच्या आसऱ्याला धन्यवाद 17 या अंकावर पहिला गडी बाद होतोय ऐकाव देवी खांडपे संघाचा पंकज पाटील तंबूच्या आसऱ्याला नवीन फलंदाज मैदानात जातोय निखिल नॉन स्ट्राइक एंडला असेल स्ट्राइक एंडला प्रेमनाथ पाटील यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करेल या चेंडूवर कुठली धाव नाही धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 17 या अंकावर मात्र खतरा जाणवतोय ऐकाव देवी खांडपे संघाला हो नक्कीच अगदी बरोबर आहे टोटली पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना आई गावदी खांडपे संघ कारण की आपल्या या सामन्यावरती पकड मजबूत केलेली ती येणार बोरपाडा संघाने पुढे चेंडू राईट मोर द विकेट यावेळेस पुन्हा पंचांकडे अपील केलेली आहे आणि पंचांनी षटक समाप्तीचा इशारा केला दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17 म्हणजे 6 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल पूर्णपणे बॅकफूट वरती पूर्ण टोटली बॅकफूट वरती हा संघ असेल जर येणार बोरपाडा संघाला हरू असेल तर हा गोलंदाज जो असेल तोच यस विवेक यांचे छोटे बंधू जय याला गोलंदाजी धुरा दिली जाते राईट आर्म ओव्हर द विकेट पंचाशी गाठ घेताना 10-12 बावलांचा रन यस पुढील मॅच विजयी संघ विपक्षात मिथ स्पोर्ट्स कवाडे
आजच्या दिवसातील शेवटची मॅच म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना असेल. क्वालिफाय गटातून कोण केलं जाईल या सामन्यातील विजयी संघ वर्सेस कवाड. आता मात्र समीकरण अभ्याकाच्या बाहेर. सहा चेंडू 50 धावा. आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं नाही सहा चेंडू मध्ये 50 धावा कधी झाल्यात, परंतु पहिला चेंडू निर्धाव चेंडू ते मात्र पकड मजबूत झाली येणार बोरपाडा संघाची या सामन्यावर. या सहा चेंडू आणि 42 धावा झालेल्या आहेत त्या रबर बॉल वरती. आता मात्र सज्ज होईल पुण्याच्या एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर 5 चेंडू आणि 50 धावा. यावेळेस मोठा फटका, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क तेवढा साधायचा होता तेवढा साधताला नाही. फलंदाज झाला निखिल याला एक धाव कंप्लीट केली जाते. एके धाबीने धाव पडक 18 या अंकावर जाऊन पोहोचते. आता मात्र औपचारिकता बाकी राहिले. सज्ज होते गोलंदाज गोलंदाजी मार्क वर. यावेळेस आउट ऑफ द पार्क चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी षटकार. मात्र आनंद लुटता येईल फलंदाजाला. एक तर्फी हा सामना पाहतात आपण. येणार बोरपाडा विपक्षात गावदेवी खांडपे संघ. यस मॅच बॉल आलेला आहे. 3 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल ती खांडपे संघाला. बघूया 3 चेंडू 43 धावा 43 धावा 3 चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट अम पुल केलेले चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जयेश यांच्या मार्फत एकच धावरती समाधान बाळगतोय. एक धावाने धावसंख्या जाऊन भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 2 चेंडू आणि 42 धावेची गरज असेल फक्त या सामन्याची. औपचारिकता 2 चेंडू परिपूर्ण करायची गरज असेल. नंतर यानंतर होणारी मॅच मिड स्पोर्ट्स कवाड ये विपक्षात विजय संघ. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं मारायचा प्रयत्न पण मिस टाइम झालेला आहे. यावेळेस फलंदाज फेल होतोय. बॅक टू द डगआउट. यस दिस इज